शिंपले खूप आहेत सागरात, प्रत्येकातच मोती नसतो, नेते माणसं खूप आहे हिंगोली जिल्ह्यात, पण गरजूंची स्वतःच्या खिशातून मदत करणारा आमदार संतोषदादा बांगर यांच्यासारखा एखादाच देवदूत असतो. औंढा नागनाथ येथील कुस्ती स्पर्धेमध्ये मौजे खेरडावाडी येथील पैलवान असलेल्या सखाराम मारकड या मल्लाने भाग घेतला होता. हिंगोली शिवसेना जिल्हाप्रमुख तथा कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार संतोषदादा बांगर हे देखील या कुस्ती स्पर्धेचे उद्घाटक होते. दुर्दैवाने पैलवान सखाराम मारकड या मल्लाचा कुस्ती खेळत असताना डावा हात फ्रॅक्चर झाला. घरची परिस्थिती बेताची असूनही पैलवानकी करणाऱ्या या सखारामवर क्षणात आभाळ कोसळले. आमदार संतोषदादा बांगर यांनी तातडीने मैदानावर जखमी झालेल्या पैलवान सखाराम याला हिंगोलीला उपचारासाठी पाठवले. डॉक्टर अखिल अग्रवाल यांच्या लक्ष्मी लाईफ केअर हॉस्पिटलमध्ये पैलवान सखारामच्या फ्रॅक्चर झालेल्या हातावर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. माझ्या हाताला जखम लागली, म्हणजे जखम एका वेळेचे म्हणजे हातच मोडून गेला होता. तिथं दादा संतोषदादा बांगर होते, त्यांना मला सांगितलं की बाबा जेवढा तुला खर्च लागतो तेवढा खर्च मी तुझा उचलतो, लाईफ केअरला जाऊन तू ऍडमिट हो हिंगोलीमध्ये. मी ऍडमिट झालो आणि माझं काल ऑपरेशन पण झालं. 1.5 ते 2 लाख रुपयाचा सरनं माझा खर्च उचलला आमदार सरनं. बाकी सांगितलं सगळं कालच. हा, एक उपाय द्यायची आवश्यक पडेल. आमदार संतोषदादा बांगर हे खरं तर मौजे खेरडावाडी येथील पैलवान सखाराम मारकड याच्यासाठी देवदूत ठरले.